रामदास तडस यांच्या महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आज पुण्यातील फुलवाडी येथे पार पडत आहे रामदास तडस यांच्या हस्ते नुकतंच या कुस्ती परिषदेचं जे आहे कुस्तीचं उद्घाटन या ठिकाणी पार पडलेलं आहे फुलवाडी येथे ह्या सगळ्या उद्घाटन सोहळ्याला स्वतः रामदास तडस आणि महाराष्ट्राचे सर्व जे क कुस्तीगीर पैलवान आहेत किंवा हिंदी केसरी आहेत किंवा महाराष्ट्र केसरी आहेत हे सगळे खरंतर उपस्थित होते आणि उद्घाटन सोहळा नुकताच पार पडलेला आहे आपल्यासोबत स्वतः रामदासजी तडस आणि इतर सगळे मान्यवर आहेत त्यांच्याकडनं या स्पर्धेबद्दल जाणून घेणार आहोत काय सांगाल रामदासजी जी कुस्ती गीर परिषदेची जी जो विरोध झाला त्यानंतर पुन्हा तुम्ही ही महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करताय नेमकं कसं आयोजन असणार आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनं सहासष्टवी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुलगाव इथे या ठिकाणी आजपासून सुरुवात होत आहे ह्या स्पर्धा चार दिवस चालन आणि विशेष म्हणजे या स्पर्धेचे आयोजक आमचे सहकारी ज्यांनी फार मोठी हिंमत केली आणि या स्पर्धा घेतल्या ते प्रदीपदादा कंद यांचा मी मनापासून आभार मानतो या मागचा आमचा एक उद्देश आहे की हा महाराष्ट्रातला पैलवान उद्याचा ऑलिम्पिकमध्ये जायला पाहिजे त्यादृष्टीनं आमची वाटचाल चालू राहील आणि म्हणून महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी संघाच्या वतीनं आम्ही या स्पर्धा घेत असतो मागच्या वर्षीसुद्धा घेतल्या पासष्टव्या महाराष्ट्र केसरी आम्ही पुण्याला घेतली आज सहासष्टवी महाराष्ट्र केसरी या स्पर्धेमध्ये आम्ही सर्व स्पर्धकांना महाराष्ट्रातून चौरे संघ या ठिकाणी भाग घेतले आणि हे सर्व आयोजन करण्याच्या मागं आमचा एकच उद्देश आहे की या ठिकाणचा पहिलवान उद्याचा आजचा महाराष्ट्र केसरी उद्याचा हिंद केसरी व्हावा आजचा महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये खेळणारा वजन गटात खेळणारा उद्याचा ऑलिम्पिक व्हावा कॉमनवेल्थ मध्ये जावा आषाढ मध्ये जावा जागतिक स्पर्धेमध्ये जावा हेच आमचा यामागचा उद्देश आहे प्रश्न असा आहे ना गेली अनेक दिवसापासून खरं तर या महाराष्ट्र केसरीला शरद पवार गट जो आहे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद पत्रक काढून विरोध करते तरीही तुम्ही आयोजन करण्यात आले पुन्हा धाराशिव मध्ये महाराष्ट्र केसरी होणार आहे गेल्या दहा वर्षापासून महाराष्ट्र केसरीला घरघर लागली होती ज्या प्रमाणात महाराष्ट्र केसरीच्या कुस्त्या व्हायला पाहिजे त्या प्रमाणात झालं नाही त्यामध्ये राजकारण पैशाची अपरा तपरा ह्या अनेक प्रसंग झाले परंतु ज्या पैलवानाला राजाश्रय पाहिजे होता तो राजाश्रय महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीनं मिळाला नाही ना ना। आणि म्हणून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटना आम्ही स्थापन केली आणि या सर्व मुलांना आम्ही एक प्रकारे नऊ तारखेला पुन्हा आम्ही जाहीर करणार आहे फार मोठा एक पैलवानासाठी जाहीर करणार आहे आणि या ठिकाणचा मल्ल फार मोठा मल्ल व्हावा फार ऑलिम्पिकमध्ये जावा हेच आमचे यामागचा उद्देश शेवटचा प्रश्न तुम्ही असं म्हणता पण पैलवानांची कुठेतरी गोची होताना दिसते कारण इथली कुस्ती वे, स्पर्धा वेगळी धाराशिवची वेगळी मागच्या वेळी असंच झालं काय सांगाल पैलवानांना त्यांची अडचण होती आहे की महासंघाच्या वतीनं अखिल भारतीय महासंघाच्या वतीनं आम्हाला मान्यता मिळाली आणि आमचा हा पहिलवान उद्या नॅशनलमध्ये जाणार ऑलिम्पिकमध्ये आशियाडमध्ये जाणार आणि ज्याला मान्यता राहते त्या स्पर्धा मुख्य प्रवाहात येते त्याला महाराष्ट्र सरकारसुद्धा मानधन देते आणि म्हणूनच आम्ही नऊ तारखेला या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना बोलावलं आहे कारण ह्या स्पर्धा ह्याच खऱ्या स्पर्धा आहे त्या स्पर्धा आज पार पडून आलेल्या प्रदीपजी कसं आयोजन असणार आहे बक्षीस काय ठेवण्यात आलेलं आहे किती दिवसाचं ही पूर्ण स्पर्धा आहे सात सहासष्ट महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा फुलगाव या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि खरं तर मी प्रथमतः महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदासजी तडसवत त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासनं धन्यवाद व्यक्त करतो की आमच्या ग्रामीण भागाला पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पूर्व हवेलीतल्या ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदा ही स्पर्धा आयोजित करण्याचा मान त्यांनी आम्हाला दिलेला आहे या स्पर्धेला खूप सहकार्य आणि दानशूर व्यक्तिमत्त्व पुढं आले आमच्या सगळ्यांच्या सहकार्यातनं महाराष्ट्र केसरी जो होणार आहे सहासष्टावा त्याला महेंद्रची थार गाडी आम्ही तिथं बक्षीस म्हणून देणार आहोत उपमहाराष्ट्र होईल त्याला आम्ही ट्रॅक्टर त्या ठिकाणी देणार आहोत आणि प्रत्येक वजन गटामध्ये जो विजेता होईल त्याला एक मोटरसायकल या ठिकाणी आम्ही त्यांना बक्षीस म्हणून देणार आहोत काही रोखही पारितोषिक का आहेत पारितोषिकं त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी निश्चितपणाने शाबासकी मिळण्यासाठी उद्याच्या काळातला चांगला खेळाडू निर्माण होण्यासाठी अशा पद्धतीचं नियोजन आम्ही केलं आहे सात तारखेपासून तर दहा तारखेपर्यंत या स्पर्धेचा कालावधी असेल या ठिकाणी निश्चितपणाने माजी आमदार दीपकराव पायगुडे यांचे सुद्धा आभार मानले पाहिजेत त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेमध्ये अतिशय चांगली राहण्याची जेवणाची आणि या ग्राउंडवर चांगली व्यवस्था त्यांनी केली व्यवस्थित पार पडेल सगळं सक्षा? सगळं शांततेत व्यवस्थित पार पडेल काही काळजी करायचे कारण महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाची सहासष्टवी महाराष्ट्र केसरी स्पर्धा आहे खरंतर विरोध महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून करण्यात आला होता पण मोठ्या थाटामाटात पुण्यातील या फुलगावमध्ये उद्घाटन समारंभ रामदासजी तडस असतील किंवा इतर महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी असतील त्यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडला आणि बरोबर दहा तारखेला जे आहे याचा सांगता समारोप महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्या हस्ते होणार आहे कॅमेरा पर्सन विकी पवारसह अभिजित पोते टी व्ही नाईन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं